नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचारी आणि शाळांसंदर्भाने एक अतिशय महत्वाची अशी बातमी आहे शिक्षक कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे संकेत आता देण्यात आलेले आहेत शिक्षक कर्मचाऱ्यांनी जर नियमांचा भंग केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर शाळांच्या तपासणीबाबत सुद्धा नवीन आदेश देण्यात आलेले आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ¿La paja ya ¿sí, se viste? ऑन फिरणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई शाळांची अचानक तपासणी करणार शिक्षणाधिकाऱ्यांसह गट अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना जिल्ह्याचे शिक्षणाचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत शाळांसह शिक्षकांचे प्राथमिक प्रश्न सोडवले आहेत अन्य काही प्रश्न असतील तर तेही सोडवले जातील पण ऑन शिक्षक जिल्हा परिषद पंचायत समितीत फिरताना आढळल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिला आहे जितेंद्र हुडी म्हणाले की शिक्षक आमचाच घटक असून त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवणे आमचे कर्तव्य आहे त्यानुसार बहुतांशी प्रश्न सोडवले आहेत यांनी काही प्रश्न असतील तर शिक्षकांनी आमच्या पुढे मांडावेत तेही सोडवले जातील माझ्या पातळीवरचे शंभर टक्के प्रश्न सोडवणार आहे कधी नव्हे तेवढा निधी शिक्षण विभागाला मिळाला आहे जिल्हा नियोजनामधील वीस टक्क्यांहून जास्त निधी प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी खर्च झाला आहे पाणीपुरवठा शिक्षण ग्रामपंचायत बांधकाम विभागाकडूनही शंभर कोटींहून अधिकचा निधी शाळांना दिला आहे शाळांमधील मूलभूत कर्जा भागवण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे केवळ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यावरच भर असणार आहे त्यासाठी शिक्षकांनी भरपूर वेळ द्यावा शिक्षकांनी काम कामाशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ठिकाणी फिरणे थांबवावे जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी द्यावा यापुढे शिक्षक जर विनापरवाना रजा न घेता ऑन ड्युटी बाहेर गेले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे प्रसंगी जागेवर निलंबितही करणार आहे यामुळे शिक्षकांनी कामाशिवाय शाळा सोडू नये असे आवाहन हुडी यांनी केले आहे तर शाळांची अचानक तपासणी करणार काही गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पालकांनीही शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल तक्रारी केल्या आहेत याची वस्तुस्थिती पाहण्यासाठी कट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी आणि काही ठिकाणी मी स्वतः अचानक शाळांना भेटी देऊन तपासणी करणार आहे या तपासणीत शिक्षक गैरहजर दिसल्यास कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये संघटनेचा पदाधिकारी आहे की नेता आहे हे पाहिले जाणार नाही असा इशाराही जितेंद्र हुडी यांनी दिला आहे